म्हणजे विनायक राऊत मगाशी सांगत होते की साहेब आमच्याकडे एक तो आहे ना एक आणि त्याची एका बरोबर दोन फ्री. त्याची म्हणे आता एवढी पंचायत झालेली आहे हे त्यांनी सांगितलं मी नाही की त्यांना आता काय सांभाळावं करत कळतच नाही. दोन पोरं सांभाळायला गेला तर डोक्यावरचा टोप पडतो, टोप सांभाळायला गेला तर पोरं सुटतात. त्याच्यामुळे सूक्ष्म माणसावरती मोठी जबाबदारी आलेली आहे. पण रोज वाटतील ते बोलतात बोलू द्या कारण त्याच्यावरती त्यांचं पोट चालतंय. म्हणजे मोदींनी तिकडे सांगितलं कर्नाटकामध्ये की काँग्रेसने त्यांना 91 वेळा शिव्या दिल्या, त्या प्रियंका गांधी त्यांना उत्तर चांगलं दिलं मोदीजी हम गाली क्या देश के लिए गोली भी खाने के लिए तयार आहे. पण हे त्यांनी दिलं उत्तर. मोदी साहेबांना मी जो प्रश्न विचारला त्याच्याबद्दल अजून कोणी बोललेलं नाहीये की काँग्रेस तुम्हाला शिव्या देते ते त्याशिवाय तुम्ही मोजता पण तुमची भोकं पडलेली टिनपाट जरा बरा शब्द आहे त्याचा अर्थ काय तुम्हाला माहिती आहे. हे रोज जे माझ्यावरती बोलतायत आज सुद्धा बोलले. म्हणजे विनायक राऊत मगाशी सांगत होते की साहेब आमच्याकडे एक तो आहे ना एक आणि त्याची एका बरोबर दोन फ्री. त्याची म्हणे आता एवढी पंचायत झालेली आहे हे त्यांनी सांगितलं मी नाही की त्यांना आता काय सांभाळावं करत कळतच नाही. दोन पोरं सांभाळायला गेला तर डोक्यावरचा टोप पडतो, टोप सांभाळायला गेला तर पोरं सुटतात. त्याच्यामुळे सूक्ष्म माणसावरती मोठी जबाबदारी आलेली आहे. पण रोज वाटतील ते बोलतात बोलू द्या कारण त्याच्यावरती त्यांचं पोट चालतंय. उद्धव ठाकरेचं आता तुम्ही सगळं काही काढून घेतलं तरी उद्धव ठाकरे तुम्हाला का त्याची भीती वाटते, का भीती वाटते? उद्धव ठाकरेला संपवायचं ना, संपवा. हे बघा हे सगळे माझे कुटुंबीय आहेत, हे सगळे कुटुंबीय आहेत. काय तिकडे बारसूमध्ये तमाशा सगळा केला त्यांनी. बारसूमध्ये म्हणे उद्धव ठाकरेंच्या नातेवाईकांच्या जमिनी आहेत. मी म्हटलं आहे, लोक सांगतात नाही हे खोटं आहे खोटं आहे. म्हटलं नाही तसं नाही, माझ्या नातेवाईकांच्या जमिनी आहेत कारण तुम्ही सगळे माझे नातेवाईक आहात. मग आता जरा लढायला कसं एक बळ आलं की मी माझ्या नातेवाईकांसाठी लढतोय आणि त्यांना सुद्धा बळ आलं की उद्धव ठाकरे त्यांचं नातेवाईक आहे. अरे मी तर माझ्या नातेवाईकांसाठी लढतोय, तुम्ही तो उपऱ्यांसाठी लढताय. सत्यपाल मलिक म्हणजे साधी सुरी असा मी नाहीये, राज्यपाल होते, काश्मीरचे राज्यपाल होते. आणि त्यांनी जे काय एक बॉम्बस्फोट केलेला आहे, एक नव्हे दोन तीन त्यांनी केलेले आहेत. 370 कलमाबद्दल बोललेले आहेत, भ्रष्टाचाराबद्दल बोललेले आहेत. पण सगळ्यात महत्वाचा म्हणजे आपल्याला शर्मेने मान खाली घालायला पाहिजे की आपल्या देशाच्या सैनिकांचा उपयोग भाजपा स्वतःच्या निवडणुकीसाठी करतोय. भाजप स्वतःच्या निवडणुकीसाठी करतोय. पुलवामामध्ये 40 सैनिक जे देशाचं रक्षण करायला, भारत मातेचं रक्षण करायला म्हणून सैन्यामध्ये गेले, त्यांनी विमानं मागितली होती पूर्ण तो सैन्याचा ताफा इकडून तिकडे नेण्यासाठी, विमान पाहिजे होते दिली गेली नाहीत. रस्त्याने जायला सांगितलं, रस्त्याने जाताना सुद्धा ज्या रस्त्याने हा ताफा जाणार त्याचं चेकिंग झालं नव्हतं. झाला हल्ला, 40 जण गेले. आम्ही काय त्याच्यावरती मतं मागून मोकळे.